मराठा समाज बांधवांवरती लाठीचार्ज केल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत पेटलं आहे. याच पार्श्वभूमीवरती काल पंढरपुरात एका तरुणाने सरकारवरती जोरदार टीका केली आहे. आणि जर तुम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी भांडणं लावण्याचं काम किंवा दडपशाही करण्याचं काम करणार असाल तर लक्षात ठेवा, जितके शांत आहेत त्याच्यापेक्षाही वेगानं तीव्र वेगानं प्रतिहल्ला प्रतिकार करू शकतात, परंतु संस्कार शिवरायांचे जिजाऊमा साहेबांचे आहेत, त्यामुळे आपण शांत आहोत आणि शांततेच्या मार्गानेच उत्तर देऊ. दुसरा प्रश्न झाला पाण्याचा. सरकार हे नवीन आलं तेव्हापासून पाण्याचं नियोजन अजिबात झालं नाही. जेव्हा पाऊस वरतून पडत होता तेव्हा आपला कॅनल वाहत होता, जेव्हा गरज नव्हती तेव्हा पाणी कर्नाटकला गेलं, आणि आता आपल्या कोरड घशाला जर पडली असेल तर आपल्याला मात्र पाणी नाही. ही लोक पाच पिढ्याचे शेतकरी असल्याचं आव्हान देत, परंतु ह्यांनी कधी दार सुद्धा बघितलं नाही ऊसाचं, त्यामुळे ह्या लोकांना आता आपल्या समस्या काय का त्या अजिबात समजत नाही. आपल्या समस्या समजणारी माणसं तिथं जर सत्तेत असली तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम होऊ शकतं. मला सांगा, उद्धव ठाकरे अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, एक सुद्धा दंगल झाला नाही, साधं कुठं सुद्धा कुठं वाजलं गेलं नाही. शांत संयमी आणि सुसंस्कृत माणसं जर सत्तेवर असली तर कारभार चांगला चालतो, लोकांच्या समस्यावर बोलली जातात. मात्र तिथं जर छळ कपट करणारी कपट वृत्तीची माणसं जर सत्तेवर असली तर खऱ्या अर्थानं सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. आज आपली तीज वेळ आहे, बरोबर आहे, थोडा पाऊस पडला ना तरी थोडी सलाईन आपल्या सगळ्या त्या ठिकाणी शेती पिकाल झाली, पण ह्याच्यावर काय फायदा होणार नाही. आपलं सध्या सगळ्या ऐशीवर आहे, आपल्याला सलाईनीचा काहीच उपयोग राहणार नाही. पुष्टर डोस मिळाला तरच आपल्याला फायदा होणार आहे, पण माझी विनंती राहणार आहे, आम्हाने ज्या मागण्या केलेल्या आहेत खऱ्या अर्थानं मागण्या महत्वाच्या आहेत. पाणी सोडलं गेलं पाहिजे, शिवाय या मोर्चामध्ये ज्यांनी ज्यांनी हल्ला केला अशाला सक्तीची रजा नको, बडतर्फ करा. एसपी असू द्या, डीवायएसपी असू द्या, अकरा आय असू द्या, आम्हाला काय गेलं देणार आहे. आमच्या महिलांवर जर कोण हात उचलत असेल किंवा जर हल्ला करत असेल तर ती आमच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं लाजिरवाणी आणि निंदास्पद बाब आहे, आणि अशा गोष्टीचा कुणी समर्थन करू शकत नाही. पोलीस बांधवांची काय चूक नसती, यामध्ये कर्ते कर्वते वर बसलेले असतात, पण पोलीस बांधवांची सुद्धा यामध्ये काही चूक नाही. खऱ्या अर्थाने ते प्रेशर मध्ये येतात आणि त्यांना हा गोष्ट करावी लागती, परंतु वरच्याला लाज नसल्यामुळे ही जी गोष्ट करते आहे. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी आता प्रतिहल्ला करणं गरजेचं आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पुन्हा एकदा पाठिंबा देतो. आबा, खऱ्या अर्थाने आपण जे सोडवण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्यातल्या समस्या व्यवसायत आहेत त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन उतरत आहात, पुढे येत आहात, ते आनंदाची गोष्ट आहे. आपल्या तालुक्याला पोरखेपणाची वागणूक जी मिळत होती ती आबाच्या माध्यमातून पोकळी भरण्याचं काम होत आहे, हा सुद्धा या निमित्तानं आनंद वाटतो. असंच कायम आपण या प्रश्नावर रडत राहा, आम्ही खंबीरपणे पाठीशी असू असा आशावाद व्यक्त करून इथं सांगतो. धन्यवाद. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.